शिरूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या प्रभावाकडे माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील कसे पाहतात याची उत्सुकता संपूर्ण मतदारसंघाला लागून राहिली असताना त्यांचे चिरंजीव अक्षय आढळराव पाटील यांनी आंबेगाव शिरूरमध्ये संपर्क वाढवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक अक्षय आढळराव लढणार की स्वतः शिवाजीदादा आढळराव याबाबत तर्कवितर्क वाढले आहेत. या आंबेगाव शिरूर मतदारसंघात तब्बल 30 वर्ष अखंडित प्रतिनिधित्व केलेल्या दिलीप वळसे पाटील यांना शह देण्यासाठी आढळराव कुटुंबीय पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरणार का याबाबत आता अंदाज लावण्यात येत आहे. आढळराव याबाबत आता कानुसा सुद्धा घेत आहेत. सन 2004 पासून सलगपणे 3 टर्म खासदार राहिलेले शिवाजीदादा आढळराव पाटील यांना यावेळी पराभवाचा सामना करावा लागला. कारणे काही असली तरी कोल्हेंना उमेदवारी देण्यापासूनच्या संपूर्ण प्रक्रियेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील हेच राहिल्याने या पराभवाला जबाबदार वळसे पाटीलच आहेत यावर आढळराव यांनी शिक्कामोर्तब केले आहे. आंबेगाव शिरूरमधून राष्ट्रवादीचे उमेदवार या त्यांच्या सन 1990 पासून 7व्या टर्मला दिलीप वळसे पाटीलच असणार हेही तसे नक्की आहे. आपल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी खुद्द वळसे पाटलांनाच घेण्याची संधी आढळरावांना या निवडणुकीत मिळणार आहे. राजकारणात बदललेली समीकरणे, जुन्या राजकारण्यांना व चेहऱ्यांना नाकारण्याची मतदारांची मानसिकता, तसेच राज्यात पुन्हा भाजपा शिवसेनेचे सरकार येण्याची शक्यता गृहीत धरून आढळराव पुन्हा शड्डू ठोकण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याकडून अक्षय यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचे आडाखे आखले जात असल्याचे त्यांच्या वाढत्या संपर्क दौऱ्यामुळे दिसून येत आहे. अर्थात आढळराव यांचे ज्येष्ठत्व, 3 टर्मचा खासदारकीचा अनुभव आणि युती सरकार राज्यात सत्तेवर आल्यास आंबेगावला मंत्रिपदाची शक्यता गृहीत धरता आढळराव स्वतःच आपले मित्र दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात लढणार नाहीत याची शक्यता शिवसैनिक नाकारत नाहीत. मात्र सद्यस्थितीत नेमके कुणाला प्रोजेक्ट करावे याबाबत शिवसेनेकडून चाचपणी चालू असताना या मतदारसंघातील तीव्र इच्छुक व मागील वेळी पराभूत झालेले उमेदवार अरुण गिरे तसेच शिरूरच्या जयश्री पलांडे यांचा सगळ्यांचा मेळ कसा बसतो त्यावरही उमेदवारीची बरीच गणित मतदारसंघात राहणार आहेत. खासदार अमोल कोल्हे यांच्या पदरात यावेळी मतदारांनी भरभरून माप टाकले. मात्र झालेले मतदान हे अमोल कोल्हे यांच्या संभाजीराजांच्या प्रतिमेचे आणि त्यांच्या नाव लौकिकाचे तसेच त्यांच्या अभिनय कौशल्याचे होते हे शिवसेनेतर्फे सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत मग राष्ट्रवादीला राज्यातील स्थितीसारखे याही मतदारसंघात झगडावे लावायला आढळराव परिवार सज्ज असणार आहे. शिवसेनेकात तशी चर्चा सुरू आहे.